नमस्कार, माझं नाव ऋतुराज फडके, म्हणजेच मन उडूउडू झालं या मालिकेतला मी कार्तिक. आज मी आलो आहे राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये. मी उडूउडू झालं या मालिकेतले काही सिक्रेट्स सांगणार आहे. तर पहिलं सिक्रेट आहे माझी आई जयश्री साळगावकर, म्हणजे लाडाने आम्ही तिला सेटवरती जयू अशी हाक मारतो. आणि जयश्रीचं सिक्रेट असं आहे की आजपर्यंत आता आमचे 250-300 एपिसोड झाले असतील, तिला कुठल्याच कॅरेक्टरचं अजून नाव लक्षात नाही. ती कार्तिकला यशही बोलू शकते, ती इंद्राला संकेतही बोलू शकते, आणि ॲक्च्युली ती बोललेली आहे मंदार देवस्थळी असताना. ती बऱ्याच वेळा असं बोललेली आहे, तेव्हा आम्ही पण हे होतो की अरे बापरे, कोणाची नावं घेते ही, काय नावं घेते, म्हणजे तू 2-3 मालिका करते म्हणून असं होतं आहे का? पण नाही, तिच्या त्या मालिकेतली पण कॅरेक्टरची नावं वेगळीच असतात. सो तो एक काय म्हणतात किस्सा आहे की एकदा सीन चालू होता आमचा, आणि जवळजवळ 2-2.5 पानाचा सीन होता, वन शॉट सीन होता तो. सगळं झालं आणि तिला म्हणायचं होतं, कार्तिक जर असा परत बोललास ना तर माझ्यासारखी दुसरी बाई नाही, असं तिला म्हणायचं होतं. आणि नेमकी ती म्हणाली, यश असा परत जर बोललास ना. एक मिनिट, यश कोण आहे? परत 2-2.5 पानाचा सीन तो आम्ही परत शूट केला, आणि नंतर तिने कार्तिक नाव घेतलं. सो ते एक सिक्रेट आहे. आणि अजून एक तिचंच सिक्रेट असं आहे की ती वरण भात उत्तम बनवते, म्हणजे भात तर तिचा असतोच, इंद्रायणी राईस ती घेऊन येते. आणि आमटी एक तिची विशेष आमटी असते. कधी जर तुम्ही सेटवरती आलात तर मी ह्यांना रिक्वेस्ट करेन की तिच्या आमटीची एक रेसिपी तुम्ही दाखवा, तुपातली वगैरे अशी छान आमटी असते तिची. आणि ती सेटवरती सगळ्यांना ते जेवण घेऊन येते, जेवढी काही असिस्टंट्स असतील किंवा आम्ही ॲक्टर्स असतो. म्हणजे आम्ही काही, आता इंद्रा आमचा डाएटवरती असतो, पण तो वरणभात जेव्हा जेव्हा ती आणते तेव्हा तेव्हा खातो, म्हणजे खातोच. असं एक ते सिक्रेट आहे. आणि एक इंद्राचं सिक्रेट सांगतो. इंद्रा कसा तुम्हाला असा रफ टफ वाटतो ना मालिकेमध्ये, पण तो तसाच तेवढाच असा मऊ आहे. त्याला असं काही लागलं की अरे लागलं मला वगैरे असं त्याचं चाललेलं असतं. एक मला आठवतो आहे की जिममधला एक सिक्वेन्स होता, आणि त्याचा शोल्डर, ॲक्च्युली शोल्डर इंजुरी झाली होती त्याला, आणि त्याला 55-60 वजनाच्या माणसाला खांद्यावरती उचलायचं होतं आणि त्याला दाखवायचं होतं, आणि त्याच्यातच त्याचे जवळजवळ 10-15 मिनटं त्याला असं थांबायचं होतं. तर आम्हाला असं झालं होतं की अरे हा मुळातच असा आहे, तर आता कसं करणार, काय करणार? पण जसा रोल झाला, भाईने उचललं त्याला आणि 15-20 मिनटं तसंच ठेवलं, त्यात क्लोज वगैरे सगळी त्याची झाली. सो असं ते एक आमचं एक इंद्राचं सिक्रेट आहे. आणि एक आमचा ना साळगावकर फॅमिली असा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये इंद्रा आहे, मी आहे, बरेच लोक आहेत जेवढे सिरियलमध्ये आहेत तेवढे. तर त्याच्यामध्ये आमच्या सिरियलमध्ये काही खवय्ये लोक आहेत मुळात, म्हणजे सीन कितीही महत्त्वाचा असला, कितीही मोठा असला तरी काही फरक पडत नाही. आज जेवायला काय आणलं आहे किंवा कोण काय आणणार आहे ह्याच्यावरती चर्चा त्या ग्रुपवरती जास्त चालते. आणि जवळजवळ मला आठवतं आहे की ही आमची जयश्री साळगावकर, सत्तू आमचा आणि मुक्ता, हे तिघंजणं जवळजवळ 150-200 मेसेज तर त्यांचे असतात की आज हे आणूया का, मग तू कोशिंबीर आण, नाही मी आज ना हे आणते आहे, नाही मी आज काम करतो भाकऱ्यांना, मी आज 7-8 आणतो, नको नको तू भाकऱ्या नको आणू, तू चपात्या आण, असं वगैरे ते सगळं त्यांच्या चर्चा, एक साधारण 150-200 मेसेजपर्यंत त्यांच्या ह्या चर्चा चालू असतात. म्हणजे किती इंटेन्स सीन असला तरी नाही, जेवण काय ते महत्त्वाचं. आणि खरंच खवय्ये आहेत, आणि त्यांच्यामुळे ते तिघं आहेत, त्यामुळे आम्हाला सेटवरती खूप छान छान खायला मिळतं त्या तिघांमुळे. म्हणजे विनम्रची आई इतकं उत्तम स्वयंपाक करते, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ती व्हेजही तेवढंच छान करते आणि नॉनव्हेजही तेवढं छान करते. आणि त्याचबरोबर पौर्णिमाताईचं तर आमटी आहेच. आणि मुक्ता, मुक्ता मुळात हॉटेल मॅनेजमेंट तिने केल्यामुळे ती तर उत्तम कुक आहे. तर ते त्यांच्या असं चालू असतात, एक 150-200 मेसेज दिवसाला रोज, जेव्हा शूटिंग लागलं आहे, इंद्रा घर लागलं आहे की 150-200 मेसेज त्यांचेच असतात की आज जेवायला काय घेऊन यायचं. आणि अरुण सर, म्हणजे देशपांडे सर इतके सिरियस आहेत, आणि पण तो माणूस ऑफ कॅमेरा इतका वेगळा आहे की अगेन ते खवय्ये आहेत. ते मासे प्रेमी आहेत आणि ते सगळ्यांसाठी मासे सेटवरतीही त्यांनी केलेले आहेत. रीनाच्या तुम्ही इंस्टाग्रामवरती, म्हणजे सानिकाच्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला ते बघायला मिळेल. ते असे आहेत की जेव्हा तुम्हाला खूप सिरियस सीन असतो तेव्हा त्यांना छान काहीतरी मस्ती करायची असते,
म्हणजे असा सिरियस सीन चालू आहे की हा असा का वागतोय मावाली मुलगा अमुक तमुक, हे जर त्यांना कॅमेराच्या बॅकनी बोलायचं असेल तर ते वेगळ्या पद्धतीने बोलतात, असा का वागतोय हा मावली मुलगा असं वगैरे ते काहीतरी करणार आणि ते हसवतात. पण सिनियर ॲक्टर आहे, खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून, खूप म्हणजे खूप शिकायला मिळतं. तर आमचे हे देशपांडे सर ऑफ कॅमेरा असेत, ऑन कॅमेरा खूप वेगळे आहेत, ऑफ कॅमेरा खूप वेगळे आहेत.